नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस लागवडीचं अंतर किती असलं पाहिजे, भारी जमिनीमध्ये किती अंतर ठेवायचं, हलक्या जमिनीमध्ये किती अंतर ठेवायचं याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे। जर आपण तो व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करून आपण तो व्हिडिओ बघू शकता। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापसाची लागवड 3x1 या अंतरावर करायला पाहिजे का याबद्दल माहिती बघणार आहोत। कारण भरपूर शेतकऱ्यांच्या सध्या कमेंट यायला लागलेले आहेत की 3x1 कापूस लागवड करावा का। काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की दरवर्षी आमचा कापूस 4x1 किंवा 4x1.5 अंतरावरही दाटतो, तर मग 3x1 कापूस लागवड आपल्याला फायदेशीर ठरू शकतं का। तर शेतकरी मित्रांनो, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडल्यास व्हिडिओला फक्त एक लाईक करा। आणि विशेष म्हणजे व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपल्याला एक सांगतो की या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही पद्धतीला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करत नाहीत, फक्त 3x1 या लागवडीचे फायदे काय आहेत किंवा यामधून आपल्याला काय तोटा होऊ शकतो याबद्दलची एक सविस्तर माहिती आपण इथं बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, 3x1 ही जी कापूस लागवडीचं अंतर आहे याचे काही फायदे देखील आहेत आणि काही तोटे देखील आहेत। तर सुरुवातीला आपण 3x1 कापूस लागवडीचे फायदे बघणार आहोत। 3x1 हे जे कापूस लागवडीचं अंतर आहे या अंतरामध्ये झाडांची संख्या जास्त बसते। जे आपलं 4x1, 4x1.5 किंवा 5x1 हे जे अंतर आहेत या अंतरापेक्षा जवळपास 1.5 किंवा 2x देखील झाडं 3x1 या अंतरावरती बसवता येतात। आणि झाडांची संख्या जास्त असल्यामुळं कमी बोंड लागले तरीसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी उत्पादन मिळू शकतं। दुसरी गोष्ट म्हणजे या लागवड पद्धतीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे, ते म्हणजे अंतर कमी असल्यामुळं खूप काही जास्त खत टाकण्याची गरज पडत नाही। आपण एकरी साधारणपणे 1-2 बॅगामध्ये देखील कापसाचं नियोजन करू शकता। तर हे महत्त्वाचे दोनच फायदे 3x1 या लागवड पद्धतीचे आहेत। मात्र या लागवड पद्धतीमध्ये काही तोटे देखील आपल्याला होऊ शकतात। आणि जर आपण हे दोनच फायदे लक्षात घेऊन 3x1 कापूस लागवड केला तर एखाद्या वेळी आपल्याला नुकसानीला देखील सामोरं जावं लागू शकतं। तर या लागवड पद्धतीचे काय तोटे आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपण जे 4x1, 5x1, 4x1.5 ह्या अंतरावर लागवड करतो त्याच्यापेक्षा 3x1 लागवड करण्यासाठी आपल्याला जास्त बियाणं लागतं। आपण जे 4x1.5 अंतरावरती सरासरी 1.5-2 बॅगा लावतो तर 3x1 वरती आपल्याला साधारणपणे 3-3.5 बॅगा लागू शकतात। त्याच्यानंतर दुसरं एक म्हणजे लागवडीचा खर्च आपला वाढणार आहे। त्याच्यानंतर एकरी म्हणजे आपलं तासं देखील आपल्या शेतामध्ये जास्त पडणार आहेत, त्यामुळं खुरपणीचा खर्च वाढणार आहे। त्याच्यानंतर फवारणीसाठी देखील आपल्याला जास्तीचं औषध लागू शकतं। आणि विशेष म्हणजे जर आपली भारी जमीन असेल, कसदार जमीन असेल, शेणखताचा वापर केलेला जर असेल तर अशा शेतामध्ये 3x1 वरती कमी खत देऊनसुद्धा कापसामध्ये दाटी होऊ शकते। आणि कापसामध्ये एकदा दाटी झाली की झाडं उभाट वाढतात, 2 फळफांद्या आणि 2 पात्यामधील अंतर वाढतं। त्याच्यानंतर गरमी वगैरे किंवा अति पावसामुळं पातेगळ देखील खूप मोठ्या प्रमाणात होते। तसेच कीड रोगांचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये वाढतो। मावा असेल, तुडतुडे, पांढरे माशी वगैरे यांनी एकदा अटॅक केला तर मग त्याचं नियंत्रण करणं आपल्याला दाटी झाल्यानंतर खूप कठीण जातं। आणि विशेष म्हणजे कापसामध्ये एकदा दाटी झाली आणि पातेगळीला सुरुवात झाली तर त्यावर नियंत्रण करणंही खूप अवघड आहे। आणि पातेगळ झाल्यानंतर आपल्या कापसाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घटू शकतं। त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा तोटा म्हणजे हवा आणि सूर्यप्रकाश एकदा कापसामध्ये दाटी झाल्यानंतर भरपूर मिळत नाही आणि त्यामुळं बोंडांचा आकारही लहान राहतो। त्याच्यानंतर अतिपावसाचे जे ऑगस्ट सप्टेंबर हे 2 महिने असतात, या महिन्यामध्ये खाली जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नसल्यानं जे खालच्या साईडला लागलेले बोंडं आहेत ते अतिपावसामध्ये सडून जातात। आणि जर अंतर योग्य असेल, हवा खेळती असेल तर अशा ठिकाणी सूर्यप्रकाश हवा मिळाल्यानं ती बोंडांची सड खूप कमी होते। मात्र अंतर जर आपलं कमी असेल आणि दाटी झालेली असेल
तर अशा ठिकाणी आलेले बोंड देखील सडून जाण्याची शक्यता असते। त्याच्यानंतर सुरुवातीचे आपल्याला 1-2 महिन्यापर्यंत पाळ्या वगैरे हाणण्यासाठी सोपं जाईल, मात्र त्याच्यानंतर आपल्याला एकदा दाटी झाली की पाळ्या वगैरे आपल्या बंद पडतील आणि त्याच्यानंतर आपल्या शेतामध्ये तण वाढू शकतं। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने मी आपल्यासमोर 3x1 लागवड पद्धतीचे फायदे आणि तोटे मांडलेले आहेत। याचा विचार करूनच आपण 3x1 कापूस लागवडीचा विचार केला पाहिजे। जर आपले यासंबंधी आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्कीच विचारू शकता। माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर येणारं बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा।